नमस्कार, परिराज किचन मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण इथे बनवला आहे अतिशय भन्नाट चवीचा, तोंडाला चव आणणारा, झणझणीत असा खिचडी भात. डाळ तांदळाचा किंवा मटर तांदळाचा खिचडी भात आपण नेहमीच बनवतो, परंतु आज आपण इथे बनवला आहे अतिशय चटपटीत चटकदार असा पावट्याचा खिचडी भात. याच्यामध्ये आपण जास्तीचे काहीही मसाले वापरले नाही आहेत, तरीही तो अतिशय चवदार असा बनतो. हा मसाले भात बनवायलाही तेवढा सोपा आहे. हा भात बनवण्यासाठी इथे 250 ग्रॅम पावटा घेतला आहे, 7 ते 8 हिरवी मिरची, 15 ते 20 लसूण पाकळ्या, 1 इंच आलं, थोडी कोथिंबीर, 2 बटाटे आणि 1 वाटी शेंगदाणे घेतले आहेत. आणि जाडसर कुटलेलं आलं, लसूण, खोबरं आणि कोथिंबीरीचं वाटण 2 चमचे घ्यायचं आहे. पावट्याच्या शेंगा सोलून बिया काढून घ्यायच्या आहेत, बटाट्यांचे साले काढून फोडी करून घ्यायच्या आहेत आणि 1 वाटी शेंगदाणे घेतले आहेत, ते 15 ते 20 मिनिट पाण्यामध्ये भिजत ठेवायचे आहेत. फोडणीसाठी इथे घेतला आहे 1 मोठा कांदा उभा पातळ कापून, 1 टोमॅटो बारीक कापून, थोडी कढीपत्त्याची पाने आणि आलं, लसूण, हिरवी मिरची वाटून घेतली आहे. हा पावट्याचा खिचडी भात बनवण्यासाठी इथे एका कढईमध्ये मोठे 4 चमचे तेल घेतलं आहे. तेल तापल्यानंतर त्याच्यामध्ये जिरे मोहरीची फोडणी करून घ्यायची आहे. फोडणी तडतडल्यानंतर उभा पातळ कापलेला कांदा, 2 हिरव्या मिरच्या आणि कढीपत्त्याची पानं घालून घ्यायचे आहेत. कांदा छान ब्राऊन कलर येईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे. नंतर याच्यामध्ये 2 चमचे जे आपण जाडसर कुटलेलं आलं, लसूण, खोबऱ्याचं कूट घेतलं आहे तो घालायचा आहे. तोही चांगला परतून घ्यायचा आहे. आणि आता याच्यामध्ये हिरवी मिरची, आलं, लसूण वाटलेलं आहे ते घालायचं आहे. तेही 2 मिनिटभर आपल्याला परतून घ्यायचं आहे. जास्त खरपूस परतायचं नाही, फक्त थोडासा मिरचीचा कच्चापणा घालवायचा आहे. आणि आता याच्यामध्ये घालायचं आहे टोमॅटो. टोमॅटोही आपल्याला तेलामध्ये थोडंसं परतून घ्यायचं आहे. याच्यामध्ये थोडीशी बारीक कापलेली कोथिंबीरही घालायची आहे, त्याने भाताला अजूनच छान चव येते. नंतर वाटाणा, बटाटा आणि भिजवलेले शेंगदाणे आहेत हे घालायचं आहे आणि छान परतायचं आहे. सर्व साहित्य तेलामध्ये 2 मिनिट चांगलं परतून घ्यायचं आहे. आणि इथे आपण 200 ग्रॅम तांदूळ घेतला आहे, ते स्वच्छ धुवून घेतलं आहे. तेही आता याच्यामध्ये घालायचं आहे आणि चांगलं परतून घ्यायचं आहे. इथे आपण बासमती तुकडा तांदूळ वापरला आहे. या खिचडी भातासाठी शक्यतो इंद्रायणी, आंबेमोहर, कोणताही सुवासिक तांदूळच वापरायचा, त्यामुळे खिचडी भाताची चव अजूनच वाढते. इथे खिचडी भातामध्ये गरम पाणीच वापरायचं आहे आणि तांदूळ हे तेलामध्ये चांगला खरपूस परतून घ्यायचा आहे, त्यामुळे आपला खिचडी भात चिकट न बनता छान सळसळीत बनतो. तांदूळ परतल्यानंतर 2 मोठे चमचे तूप घालायचं आहे आणि 1 चमचा हळद घालायची आहे. थोडं परतून घ्यायचं आहे. इकडे खिचडी भातामध्ये घालण्यासाठी आपण 1/2 लिटर पाणी गरम करायला ठेवलं आहे. पाण्याचं प्रमाण हे तांदळावर अवलंबून असतं. तांदूळ जर जुना असेल तर ज्यादा पाणी लागतं आणि जर तांदूळ नवीन असेल तर पाणी कमी लागतं. इंद्रायणी तांदळालाही पाणी कमीच लागतं. तांदळानुसार इथं आपल्याला पाणी घालायचं आहे. पाणी थोडंसं कमी जास्त झालं तरीही चवीमध्ये ज्यादा काही फरक पडत नाही. चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे आणि गॅसची फ्लेम फुल करून आपल्याला 1 मिनिटांसाठी हे चांगलं उकळून घ्यायचं आहे. आता याच्यामध्ये 1/2 लिंबू पिळायचं आहे, चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. लिंबामुळे भाताची चवही छान लागते आणि भात अजिबात चिकट बनत नाही. गॅसची फ्लेम मंद करायची आहे आणि आता याच्यावर झाकण ठेवायचं आहे. 1-5-7 मिनिटांनी झाकण काढून आपल्याला हा भात एकसारखा करून घ्यायचा आहे आणि पुन्हा झाकण ठेवायचं आहे. झाकण ठेवून पुन्हा आपल्याला 10 मिनिटांसाठी भात शिजवून घ्यायचा आहे. इथे लक्षात ठेवायचं आहे, भात आपल्याला 80 ते 90% शिजवायचा आहे. 10 मिनिटाने झाकण काढून घ्यायचं आहे. थोडंसं पाणी असतं, गॅस बंद करायचा आहे. एकसारखं व्यवस्थित चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आणि झाकण ठेवायचं आहे. यात थोडंसं पाणी आहे, त्यामुळे गॅस बंद केला तरी या पाण्याच्या वाफेवरच राहिलेला भात छान शिजतो आणि मस्त असा फुलतो. गॅस बंद करून 10 मिनिटांसाठी झाकण ठेवलं आहे. 10 मिनिटांनंतर झाकण काढून घ्यायचं आहे आणि तुम्ही पाहू शकता वाफेवर आपला भात छान मस्त असा फुलला आहे. आता याच्यावर बारीक कापलेली कोथिंबीर घालायची आहे. आवडत असल्यास ओला नारळ खोवून घातला तरीही चालेल, एकदम छान चव लागते. आपला अतिशय चटकदार असा पावट्याचा खिचडी भात खाण्यासाठी तयार आहे. हा पावट्याचा खिचडी भात आहे तर भाताला पावट्याचीच चव लागली पाहिजे, म्हणून इथे आपण कोणतेही गरम मसाले किंवा खडे मसाले अजिबात वापरले नाही आहेत, तरी अतिशय चवदार असा हा भात बनतो. रेसिपी आवडली असेल तर नक्की ट्राय करून पहा आणि व्हिडिओला लाईक आणि कमेंट करायला विसरू नका.